ओके, इन लास्ट लेक्चर वी कवर्ड फ्रॉम सेकेंड यूनिट बेसिक्स ऑफ सी प्रोग्रामिंग, फर्स्ट पॉइंट इंट्रोडक्शन टू सी, एंड देन नाउ वी विल कंटिन्यू आवर सेकेंड पॉइंट, दैट इज डेटा कंसेप्ट. फ्रॉम दैट डेटा कंसेप्ट देर आर डिफरेंट सब पॉइंट्स, कैरेक्टर सेट, टोकन्स, कीवर्ड, आइडेंटिफायर, वेरिएबल्स एंड लॉट ऑफ. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आई विल शो यू वन सी प्रोग्राम. नाही हेलो, म्यूट करायचंय, म्यूट. कोण कुणाचं हे चालू आहे? गोविंद. ओके, ज्यावेळेस क्वेश्चन विचारायचं त्यावेळेस अनम्यूट करायचं स्वतःला, बिकॉज वी आर कम्प्युटर इंजिनियर, BA BCom शिकत नाही आहे आपण. ओके, हियर, लास्ट लेक्चर मध्ये आपण सी प्रोग्रॅमिंगचं स्ट्रक्चर पाहिलेलं. तर पहिला सेक्शन काय असतो? हेडर फाईल. सो हियर आय इन्क्लूड हेडर फाईल, देन stdio.h. दिस इज माय फर्स्ट हेडर फाईल. जर तुम्ही टर्बो सी मध्ये करत असाल तर सांगितलंय काय, कोणती हेडर फाईल आपल्याला इन्क्लूड करावी लागते? conio.h. ओके, सो आपण डेव्हसी मध्ये प्रोग्राम करतोय, सो नो नीड टू इन्क्लूड conio.h. ओके, सो नेक्स्ट इज हियर आवर मेन फंक्शन. आवर प्रोग्राम एक्झिक्युशन ऑलवेज स्टार्ट फ्रॉम मेन फंक्शन. सो दिस इज फंक्शन, सो इट हॅज इट्स ओपन क्लोज राउंड ब्रॅकेट अँड कर्ली ब्रॅकेट. यू कॅन पुट युअर कोड हियर. ओके, इट विल बी एक्झिक्युटेड बाय सी कंपायलर. ओके, हियर आय वॉन्ट टू डिस्प्ले वन मेसेज, हियर प्रिंट एफ, अँड हियर आय वॉन्ट टू डिस्प्ले ॲडिशन मेसेज, ॲडिशन ऑफ 10 + 20 इज इक्वल टू. सो बाय युझिंग प्रिंट एफ फंक्शन वी कॅन प्रिंट व्हॅल्यूज अँड वी कॅन प्रिंट मेसेज व्हॅल्यू इन बिटवीन कोटेशन साईन. या कोटेशन साईन मध्ये जी व्हॅल्यू दिलेली असेल ती ॲज इट इज प्रिंट होईल. जस्ट चेक हियर, आय विल कंपाईल दिस प्रोग्राम. सो फर्स्ट सेव्ह दिस. सो आय विल गिव नेम p3.c. .c इज अन एक्सटेन्शन. ओके, आफ्टर कंपायलेशन इट विल शोज वेदर देअर आर एनी एरर एक्झिस्ट ऑर नॉट. हियर एरर्स आर झिरो. ओके, सो नाव हियर दिस इज द एक्झिक्युशन बटन, रन बटन. सो आय क्लिक ऑन दिस. सो ॲडिशन ऑफ 10 + 20 मेसेज इज डिस्प्ले, बट रिझल्ट इज नॉट डिस्प्ले, राईट? 10 + 20 ओनली डिस्प्ले हियर. ओके, हाऊ टू डिस्प्ले? इट इज ओनली मेसेज व्हॅल्यू. इथे जरी मी माझं नाव लिहिलं तरी ते ॲज इट इज प्रिंट होणार आहे. ओके, हे काय ॲडिशन परफॉर्म करत नाहीये, फक्त मेसेज डिस्प्ले करतो कोटेशन मध्ये. मला ॲडिशन डिस्प्ले करायचे, सो प्रिंट एफ हॅज टू पार्ट्स. ओके, प्रिंट एफ अँड स्कॅन एफ हॅज टू पार्ट्स, कोटेशन पार्ट अँड आफ्टर कॉमा पार्ट. अगेन देअर इज अगेन वन मोर फंक्शन स्कॅन एफ, वी विल सी लॅटर. ओके, इट हॅज अगेन ओपन कोटेशन पार्ट अँड कॉमा पार्ट. आफ्टर कॉमा पार्ट यू हॅव टू पुट युअर व्हेरिएबल नेम ऑर यू हॅव टू पुट युअर ऑपरेशन. सो हियर आय गिव कॉमा अँड हियर आय यूज 10 + 20 हियर. सो व्हॉट विल हॅपन जस्ट चेक. जस्ट क्लोज युअर प्रिव्हियस आउटपुट, कंपाइल दिस अँड नाव एक्झिक्यूट. सो हियर अगेन मेसेज इज डिस्प्ले ओनली, व्हॅल्यू इज नॉट डिस्प्ले हियर. हाऊ टू डिस्प्ले व्हॅल्यू? सो देअर आर डिफरंट डेटा टाईप्स अवेलेबल इन सी. ओके, वी विल सी डिफरंट डेटा टाईप्स अवेलेबल इन सी. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल दीज आर द डेटा कन्सेप्ट इन सी प्रोग्रॅमिंग. फर्स्ट वन इज कॅरेक्टर सेट. Character set means what? The characters that can be used to form words, numbers, expression. Expression means what? A plus B, 10 plus 20, right? This is called expression. Depend upon the computer with the programs run. Means what? Character set contains lot of different words, letters, number values, right? So this is divided into following category. First category is letters.
ओके, ऑन आवर कीबोर्ड देर आर वी कैन टाइप अपर केस लेटर एज वेल एज लोअर केस लेटर बाय यूजिंग सेम की. आई वॉन्ट टू टाइप स्मॉल केस ए, सो जस्ट प्रेस योर ए बटन, राइट? इफ यू वॉन्ट टू प्रिंट अपर केस लेटर, सो यू हैव टू प्रेस शिफ्ट प्लस ए की, राइट? सो कैपिटल ए विल बी डिस्प्ले. मीन्स वॉट? की इज सेम बट यू कैन यूज कॉम्बिनेशन, सो यू कैन प्रिंट अपर केस लेटर एज वेल. सो दिस इज फर्स्ट कैटेगरी, लेटर्स इन कैरेक्टर सेट. नेक्स्ट इज डिजिट्स, राइट? ऑन आवर कीबोर्ड देर आर डिफरेंट कीज अवेलेबल, राइट? डिजिट्स 0 to 9, यू कैन फॉर्म एनी नंबर फ्रॉम अवेलेबल डिजिट कीवर्ड. ओके, सो दिस इज अंडर इन डिजिट्स कैटेगरी. कोणताही नंबर या कॉम्बिनेशनच्या बाहेरचा बनलेला असतो का? नो. आत्तापर्यंत जेवढे मॅथमॅटिक्स मध्ये नंबर आहेत 0 to 9 च्या कॉम्बिनेशननेच बनलेले आहेत, बाकीचा कोणता आहे का वेगळा? नो. सो दिस इज अगेन सेकंड कॅटेगरी. देर आर अगेन स्पेशल सिम्बॉल्स अवेलेबल ऑन अवर कीबोर्ड. फर्स्ट वन इज कॉमा, एक्सक्लेमेशन मार्क, उद्गारवाचक चिन्ह आपण मराठीत म्हणतो ना. देन सेमी कोलन, आपण प्रोग्रामच्या स्टेटमेंटच्या एंड करण्यासाठी सेमी कोलन वापरतो. देन स्लॅश, दिस स्लॅश इज कॉल्ड ॲज फॉरवर्ड स्लॅश. ओके, फॉरवर्ड स्लॅश हा कुठे जे डिव्हिजनचं साईन आहे दॅट इज कॉल्ड, किंवा शिफ्टच्या शेजारी असेल. प्रत्येकाचा कीबोर्ड वेगळा असू शकतो. कोलन मीन्स वॉट? डबल डॉट. ओके, दिस वन व्हर्टिकल टू डॉट्स, इट इज कॉल्ड ॲज कोलन. दिस इज बॅक स्लॅश. ओके, दिस वन इज बॅक स्लॅश, दिस वन इज फॉरवर्ड स्लॅश. क्वेश्चन मार्क, ओके, क्वेश्चन मार्क, अंडर स्कोर, एपोस्ट्रॉफी, एपोस्ट्रॉफी यू कैन गिव एपोस्ट्रॉफी लाइक दिस, ए एंड सिंगल एपोस्ट्रॉफी, डॉलर साइन, राइट? ऑल दी स्पेशल सिंबल्स अवेलेबल ऑन आवर कीबोर्ड. दिस इज कोटेशन. ओके, आई वॉन्ट टू प्रिंट ए बी सी कलेक्शन ऑफ कैरेक्टर, सो यू कैन यूज कोटेशन. इफ यू वॉन्ट टू प्रिंट सिंगल कैरेक्टर, सो यूज एपोस्ट्रॉफी, सिंगल कोटेशन. देन परसेंट साइन, राइट? लेफ्ट पैरेंथेसिस, दिस इज कॉल्ड लेफ्ट पैरेंथेसिस. मीन्स वॉट? राउंड ब्रैकेट, लेफ्ट राउंड ब्रैकेट, वी कैन कॉल्ड इट एज लेफ्ट पैरेंथेसिस. वी कैन कॉल्ड दिस सिम्बॉल एज एस्टेरिस. वी कैन यूज दिस इन पॉइंटर एज वेल एज फॉर मल्टीप्लीकेशन पर्पज. ओके, दिस इज राइट पैरेंथेसिस. दिस इज नंबर साइन, दैट इज हैश, वी कैन से इट एज हैश. देन माइनस साइन फॉर सब्ट्रैक्शन. ओपन ब्रैकेट साठी आपण यूज करतो बघा प्रोग्राम मध्ये, लेफ्ट ब्रैकेट, लेफ्ट ब्रेस, राइट ब्रेस क्लोज करण्यासाठी. प्लस साइन फॉर एडिशन. कैरेट, इफ यू वॉन्ट टू परफॉर्म 2 raised to 3, सो यू हैव टू यूज 2 caret 3 इन प्रोग्रामिंग. सो मीनिंग इज सेम. ओके, देन लेफ्ट ब्रैकेट, दिस इज स्क्वेर ब्रैकेट. ओके, दिस इज अगेन राइट ब्रैकेट, इट इज अगेन स्क्वेर ब्रैकेट. टाइल्ड, ओके, इट इज लुक लाइक दैट. डॉट इक्वल टू एम परसेंट. ओके, देन ओपन एंगल ब्रैकेट और लेस देन, एंड क्लोज एंगल ब्रैकेट ग्रेटर देन साइन. सो दिस ऑल स्पेशल सिम्बॉल्स आर अंडर इन थर्ड कैटेगरी, दैट इज स्पेशल सिम्बॉल्स. सो नाउ नेक्स्ट इज व्हाइट स्पेस. ओके, व्हाइट स्पेस, इफ यू वॉन्ट टू गिव सम स्पेसेस, इफ यू वॉन्ट टू गिव ब्लैंक स्पेस, देन यूज स्लैश पी कोड. इफ यू वॉन्ट टू प्रिंट न्यू लाइन आउटपुट, देन देर इज अ कोड स्लैश एन. देन फॉर फॉर्म फीड स्लैश एफ, फॉर हॉरिजेंटल टैब स्लैश टी, फॉर वर्टिकल टैब स्लैश वी. वी कैन सी द यूज ऑफ ऑल द व्हाइट स्पेसेस इन प्रोग्रामिंग. ओके, जस्ट हियर आई विल गिव सम एग्जाम्पल, दैट इज स्लैश एन. इफ आई वॉन्ट टू प्रिंट माई नेम विथ माई एड्रेस, ओके, विथ माई एड्रेस सपोज मुंबई,
आई वॉन्ट टू प्रिंट माई नेम ऑन न्यू लाइन एंड मुंबई ऑन न्यू लाइन. सो जस्ट हैव यूज स्लैश एन बिफोर सागर एंड यूज स्लैश एन बिफोर मुंबई, स्लैश एन मुंबई. सो इट विल प्रिंट ऑन स्क्रीन सागर ऑन वन लाइन एंड मुंबई ऑन नेक्स्ट लाइन. सो इफ यू वॉन्ट टू प्रिंट योर आउटपुट ऑन न्यू लाइन, सो यू कैन यूज स्लैश एन. देन अनदर वन एग्जाम्पल इज स्लैश टी. स्लैश टी वे मीन्स वॉट? वन टैप स्पेस. टैप बटन जे है कीबोर्ड वेवड़ा स्पेस देने अपने यूज करता हो सकते. सपोज दिस इज माई नेम एंड दिस इज माई सरनेम. आई वॉन्ट टू गिव स्पेस हियर, वन टैप स्पेस. सो यूज सागर स्लैश टी एंड देन योर सरनेम. ओके, सो इट गिव्स आउटपुट लाइक दिस एंड देन इट विल प्रिंट आफ्टर वन टैप स्पेस योर सरनेम. ओके, सो नेक्स्ट थिंग इज टोकन्स. ओके, इन सी प्रोग्रामिंग देर आर डिफरेंट कंसेप्ट टोकन्स. टोकन्स मीन्स वॉट? इट इज डिवाइडेड इंटू फॉलोइंग कैटेगरीज. टोकन इज डिवाइडेड इंटू फॉलोइंग कैटेगरीज. ओके, फर्स्ट कैटेगरी इज कीवर्ड्स, सेकेंड आइडेंटिफायर, थर्ड वन इज कॉन्स्टेंट, फोर्थ वन इज स्ट्रिंग, फिफ्थ वन इज स्पेशल सिंबल्स एंड सिक्स्थ वन इज ऑपरेटर. ओके, दीज आर द सिक्स कैटेगरीज ऑफ टोकन. मीन्स वॉट? हियर आई डेवलप दिस प्रोग्राम. सो कंपाइलर काय करतो की प्रत्येक एका एका कीवर्डला तो सेपरेट सेपरेट डिवाइड करतो. म्हणजे तो पहिल्यांदा हॅश इन्क्लूड stdio.h घेईल, त्यानंतर वाईडला सेपरेट करेल, मेनला सेपरेट करेल, ओपन ब्रॅकेटला सेपरेट करेल, क्लोज ब्रॅकेटला सेपरेट करेल. म्हणजे प्रत्येक जे वर्ड कीवर्ड वापरलेले आहेत, ओपन ब्रॅकेट वापरलेले आहेत, क्लोज ब्रॅकेट, तो काय करतो प्रत्येक वर्डला डिवाइड करतो. दॅट इज कॉल्ड ॲज टोकन. टोकन मीन्स वॉट? डेफिनेशन ऑफ टोकन इज इट इज अ सिंगल इलिमेंट ऑफ ए प्रोग्रामिंग लँग्वेज. सिंगल इलिमेंट मीन्स वॉट? ओपन ब्रॅकेट इज अ सिंगल इलिमेंट, क्लोज ब्रॅकेट इज अ सिंगल इलिमेंट, प्रिंटएफ इज अ सिंगल इलिमेंट, हियर अगेन ओपन ब्रॅकेट सिंगल इलिमेंट, हियर अगेन कोटेशन ओपन, कोटेशन क्लोज, कॉमा, दिस मेसेज. तर हे सगळे टोकन्स आहेत. तो काय करतो की प्रत्येक एलिमेंटला डिवाइड करत जातो प्रोग्रामला, आणि तो चेक करतो की ओपन ब्रॅकेट मिळालाय, मग क्लोज ब्रॅकेट आहे का प्रोग्राम मध्ये, नसेल तर तो काय देणार? एरर मेसेज शो करणार. हे बघा, आता मी हा क्लोज ब्रॅकेट काढून टाकलाय अँड हियर आई कंपाइल दिस प्रोग्राम. सो एरर इज देअर, राईट? एक्सपेक्टेड डिक्लेरेशन ऑर स्टेटमेंट एंड ऑफ इनपुट, दॅट इज हियर आय वॉन्ट टू गिव्ह क्लोज ब्रैकेट, सो इट विल कंपाइल सक्सेसफुली. सो आफ्टर कंपाइलेशन एरर्स मैसेज इज जीरो. सो कंपाइलर डिवाइड ऑल द एलिमेंट्स ऑफ प्रोग्राम इनटू डिफरेंट यूनिट्स, दैट इज कॉल्ड एज टोकन्स. ओके, सो टोकन इज डिवाइडेड इनटू डिफरेंट डिफरेंट कैटेगरीज. फर्स्ट कैटेगरी इज कीवर्ड. देर आर डिफरेंट कीवर्ड्स. Some examples are integer, float, while, if is also there, switch, then identifier, main, clrscr, getch. Here, main, इथे आपण यूज केले ना मेन, मेन इज अ आयडेंटिफायर. आपण बघूया डिटेल मध्ये त्याचा अर्थ काय. देन नेक्स्ट इज कॉन्स्टंट. इफ यू वॉन्ट टू गिव व्हॅल्यू एज अ कॉन्स्टंट लाइक 3.14 एज पाय व्हॅल्यू, सो इट इज अंडर इन कॉन्स्टंट पार्ट. सो कॉन्स्टंट्स आर अगेन पार्ट ऑफ टोकन. स्ट्रिंग व्हॅल्यू मीन्स वॉट? कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. हियर पुणे इंडिया, इंडिया कंटेन्स 5 कॅरेक्टर्स, सो इट इज कॉल्ड एज स्ट्रिंग. स्पेशल सिम्बॉल, जस्ट वी हॅव सीन देर आर डिफरंट स्पेशल सिम्बॉल्स, ऑल आर अंडर इन टोकन कॅटेगरी. देन अगेन ऑपरेटर्स, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, मॉड्युलस, डिव्हिजन, दीज आर ऑपरेटर्स. तर या सगळ्यांना आपण टोकन म्हणतो. टोकन इज अ सिंगल इंडिव्हिज्युअल इलिमेंट इन प्रोग्रॅमिंग. तर प्रोग्रॅम तुमचा टोकन मध्ये डिवाइड होतो कंपाइल होण्याच्या अगोदर. म्हणजेच काय? जस्ट वेट.
ओके, सो टोकन मीन्स व्हॉट? मी प्रोग्राम टाइप केलेला इथे सपोज. हॅश इन्क्लूड stdio.h, राईट? अँड देन व्हॉइड मेन ओपन क्लोज क्लोज ब्रॅकेट, अँड हियर आय वॉन्ट टू डिस्प्ले वन मॅसेज, प्रिंट एफ, हियर माय नेम कोटेशन साइन. सो फर्स्ट यू हॅव टू सेव युअर प्रोग्राम ॲज सपोज प्रोग्राम नेम सपोज p1.c. आय विल सेव माय प्रोग्राम. सो प्रोग्रॅमर हॅव टू सेव धीस प्रोग्राम फर्स्ट. सो सेव धीस प्रोग्राम. हाऊ टू सेव? गिव प्रोग्राम नेम, धीस इज युअर फाईल नेम, अँड डॉट सी इज अ एक्सटेन्शन फॉर सी प्रोग्राम. आफ्टर सेविंग देन यू हॅव टू कंपाईल युअर प्रोग्राम. कंपाईल कंपाईल मीन्स वॉट? इट इज अ जॉब ऑफ कंपाईलर. कंपाईलर इज अ सॉफ्टवेअर विच कॅन कंपाईल युअर प्रोग्राम. मीन्स वॉट? इट चेक्स वेदर देअर एनी एरर इज प्रेझेंट ऑर नॉट. इफ देअर इज अन एरर यू हॅव टू सॉल्व दिस अँड अगेन यू हॅव टू रिकम्पाईल युअर प्रोग्राम. इफ इट इज अन एरर फ्री मीन्स झिरो एरर, देन यू कॅन एक्झिक्यूट युअर प्रोग्राम. मीन्स यू कॅन रन युअर प्रोग्राम. दिस इज दिस स्टेप. नाव हिअर देर आर टोकन्स, राईट? येस. काय कुणाला विचारायचंय का? कळतंय ना सगळ्यांना काय चालू आहे? येस सर, येस सर. हा ओके, चॅट बॉक्स ऑफ आहे कारण मी इकडे शिकवताना मला तिथे काय केले ते दिसत नाही. सो इफ एनी डाऊट ऑर एनी क्वेरी यू कॅन ऑन युअर माइक अँड जस्ट मला विचारायचं त्यावेळी, अदरवाइज म्यूट करायचंय. एक्झिक्यूट करू शकतो. आता कंपाईलच्या प्रोसेस मध्ये काय होतं की तो काय करतो, या प्रोग्रामला टोकन मध्ये डिवाइड करतो. टोकन म्हणजे काय? स्मॉलेस्ट पार्ट ऑफ सिंगल इंडिव्हिज्युअल एलिमेंट. म्हणजे हॅश इज ए वन टोकन, ओपन अँगल ब्रॅकेट इज ए वन टोकन, इन्क्लूड कीवर्ड इज ए वन टोकन, राईट? दिस इज फर्स्ट टोकन. सेकंड टोकन म्हणजे पार्ट मध्ये तो डिवाइड करत जातो. देन stdio.h इज अनदर टोकन, फोर्थ वन. क्लोज अँगल ब्रॅकेट इज फिफ्थ टोकन. सहावं टोकन काय? हे वर्ड नावाचं वर्ड, मेन नावाचं वर्ड. सातवं टोकन, एट, नाईन, टेन, प्रिंट एफ, इलेवन, ओपन ब्रॅकेट, ट्वेल्व, कोटेशन, थर्टीन, धिस व्हॅल्यू, फोर्टीन, फिफ्टीन, सिक्सटीन, सेवन्टीन अँड एटीन. मीन्स टोटल 18 टोकन्स आर देअर. मग तो काय करतो की या प्रत्येक पार्टला डिवाइड करत जातो आणि तो चेक करणार की ओपन ब्रॅकेट मिळालाय, क्लोज ब्रॅकेट मिळतोय का, ओपन राऊंड ब्रॅकेट मिळालाय, क्लोज राऊंड ब्रॅकेट मिळतोय का, कोटेशन साईन मिळाली, क्लोज कोटेशन साईन मिळते का. मीन्स इथे सिंटॅक्स चेक होतात. सिंटॅक्स सिंटॅक्स मीन्स व्हॉट? स्ट्रक्चर. जसं की मी ओपन करली ब्रॅकेट केले तसंच खाली क्लोज करली ब्रॅकेट केले, म्हणजे हे फंक्शनचा सिंटॅक्स आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमचा कोड लिहू शकता. सो यू कॅन टाईप युअर कोड इन दिस ओपन अँड क्लोज करली ब्रॅकेट. आफ्टर फंक्शन नेम यू हॅव टू पुट ओपन अँड क्लोज राऊंड ब्रॅकेट, राईट? ओपन अँड क्लोज राऊंड ब्रॅकेट हिअर. ओपन अँड क्लोज राऊंड ब्रॅकेट इथे आपण केले, म्हणजे ओपन ब्रॅकेट मिळालंय, मग क्लोज ब्रॅकेट मिळालाय का? जर मिळाला नाही देन इट विल जनरेट एरर. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ टोकन अँड दिस इज द डिफरंट कॅटेगरी ऑफ टोकन. मग त्यामध्ये कीवर्ड येतात, आयडेंटिफायर येतात, कॉन्स्टंट, स्ट्रिंग, स्पेशल सिम्बॉल अँड ऑपरेटर. आपण वन बाय वन बघणार आहोत. ओके, आता फर्स्ट वन इज डेटा टाईप. आता मला ऑपरेशन परफॉर्म करायचं सपोज 2 + 3. ओके, सो दिस इज नंबर अँड दिस इज प्लस साईन. मीन्स वॉट? इट इज कॉल्ड ॲज ऑपरेटर इन प्रोग्रॅमिंग अँड इट इज कॉल्ड ॲज व्हेरिएबल्स ऑर व्हॅल्यूज इन प्रोग्रॅमिंग. आता मला व्हॅल्यूजवर काम करायचंय, तर व्हॅल्यूजवर काम करण्यासाठी देअर आर डिफरंट डेटा टाईप्स.
मग ती व्हॅल्यू न्यूमेरिक असेल म्हणजे 0 to 9 च्या फॉर्म मधली असेल, म्हणजे सपोज 1 2 3 नंबर 123. फ्रॅक्शनल मधली असेल सपोज 1 2 3.26. कॅरेक्टर मधली असेल सपोज कॅरेक्टर इज वाय. स्ट्रिंग मधली असेल सपोज स्ट्रिंग व्हॅल्यू इज एक्स वाय झेड, कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. सो दिस इज कॉल्ड ॲज डेटा टाईप, म्हणजे ज्या डिफरंट व्हॅल्यूवर तुम्ही काम करणार आहात दॅट इज कॉल्ड ॲज डेटा टाईप. मीन्स टाईप ऑफ डेटा, टाईप ऑफ युअर व्हॅल्यूज, दॅट इज कॉल्ड ॲज डेटा टाईप. हिअर दिस इज द एक्झाम्पल. ओके दिस इज द एक्झाम्पल. हिअर आय डिक्लेअर इंट ए इज इक्वल टू 2. आता या कोड मध्ये काय, इथे सेमिकोलन दिलाय. तर इंट इज ए युअर डेटा टाईप, ए इज ए युअर व्हेरिएबल नेम, अँड 2 इज ए कॉन्स्टंट ऑर इट्स व्हॅल्यू. ओके डेटा टाईप डिफाइन्स ए सेट ऑफ व्हॅल्यूज दॅट ए व्हेरिएबल कॅन स्टोर्ड. ओके दॅट इज कॉल्ड ॲज डेटा टाईप. देर आर डिफरंट कॅटेगरीज ऑफ डेटा टाईप, प्रायमरी डेटा टाईप अँड सेकंडरी डेटा टाईप. मग प्रायमरी डेटा टाईप मध्ये कोणते कोणते आहेत, एक्झाम्पल इज कॅरेक्टर, इंटीजर, फ्लोट, डबल, व्हॉइड. आणि सेकंडरी टाईप मध्ये ॲरे, पॉइंटर, स्ट्रक्चर, युनियन अँड इनम. सेकंडरी टाईप इज क्रिएटेड बाय यूजर यूज, सो इट इज कॉल्ड ॲज यूजर डिफाइंड डेटा टाईप ऑल्सो, यूजर डिफाइंड डेटा टाईप. अँड प्रायमरी डेटा टाईप ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रिमिटिव्ह डेटा टाईप, प्रिमिटिव डेटा टाईप. ओके सो इट इज अवेलेबल इन युअर सी प्रोग्राम, इट इज अवेलेबल बाय कंपाइलर, कॅर, इंट, फ्लोट, डबल, व्हॉइड. ओके सो नेक्स्ट कन्सेप्ट इज व्हेरिएबल. आता व्हेरिएबल बघण्या अगोदर आपण हा प्रोग्राम करूया. आता मी काय केलं होतं, इथे कंपाइल केलं हा प्रोग्राम अँड रन केलेला आहे. सो हिअर इट प्रिंट्स ओनली मॅसेज व्हॅल्यू, ॲडिशन ऑफ 10 + 20 इज इक्वल टू ब्लँक स्पेस. मीन्स वॉट, हिअर वी हॅव टू प्रिंट अवर व्हॅल्यू. सो टू प्रिंट एनी व्हॅल्यू बाय युझिंग प्रिंट एफ, यू हॅव टू पुट %d इफ द व्हॅल्यू इज इन द फॉर्म ऑफ इंटीजर. आता डेटा टाईप मध्ये आपण बघितले इंटीजर. ओके आता नीट लक्ष द्या, दिस इज मेन कन्सेप्ट. ओके कोणते कोणते बघितले आपण, इंटीजर राईट, दोनच बघू, तीन बघूया आपण, फ्लोट अँड कॅरेक्टर, हे तीन साठी बघूया. दिस इज डेटा टाईप, डेटा टाईप. ओके मीन्स वॉट, एक्झाम्पल ऑफ दिस इज सपोज विदाउट फ्रॅक्शनल पार्टचे जे नंबर असतात दॅट इज अंडर इन इंटीजर कॅटेगरी. मीन्स वॉट, 10, 1001, 1999, 45, लाईक दिस. ऑर यू यू कॅन परफॉर्म 10 + 25. मीन्स याला फ्रॅक्शनल पार्ट आहेत का, नो, सो इट इज अंडर इन इंटीजर कॅटेगरी. देन फ्लोट कॅटेगरी, इन फ्लोट कॅटेगरी यू कॅन गिव व्हॅल्यू इन फ्रॅक्शनल, 2.5, 3.14, 9.27, राईट. और यू कैन परफॉर्म एडिशन सब्ट्रैक्शन, 2.5 - 1.3 और 3.14 × 2, लाइक दिस. सो रिजल्ट ऑफ फ्लोट इज इन फ्लोट, राइट. याचा रिजल्ट सुद्धा फ्लोटिंग पॉइंट मध्ये येणार आहे, फ्रैक्शनल पार्ट मध्येच, आणि याचा रिजल्ट इंटीजर मध्येच येणार आहे. ओके म्हणजे दोन इंटीजर नंबरच्या ऍडिशनचा रिजल्ट इंटीजरच असतो, दोन इंटी फ्लोट नंबरची ऍडिशनचा रिजल्ट हा फ्लोट असतो. कॅरेक्टर यू कॅन गिव कॅरेक्टर व्हॅल्यू इन सिंगल ॲपॉस्ट्रॉफी ऑर सिंगल कोटेशन, दॅट इज एक्स, वाय, झेड, राईट, ए, बी, सी, लाईक दिस. इफ यू वॉन्ट टू प्रिंट दिस व्हॅल्यू ऑन द स्क्रीन, हाऊ टू प्रिंट, देर आर सम फॉर्मॅट स्पेसिफायर्स अवेलेबल. सो यू हॅव टू यूज फॉर्मॅट स्पेसिफायर इन प्रिंट एफ, इन स्कॅन एफ. ओके सो इंटीजर साठी आहे परसेंट
डी फ्लोट साठी आहे परसेंट एफ परसेंट एंड कैरेक्टर साठी परसेंट सी, राइट? सो दिस इज दी फॉर्मेट स्पेसिफायर, परसेंट डी, परसेंट एफ एंड परसेंट सी. सो नाउ हियर मला आता काय यूज केलं पाहिजे इथे? परसेंट डी यूज केलं पाहिजे, परसेंट एफ की परसेंट सी? माझी व्हॅल्यू कशी आहे बघा, परसेंट डी. डी. वाय वाय परसेंट डी? बिकॉज व्हॅल्यू इज इन इंटीजर फॉर्मॅट, राईट? फ्लोट फॉर्मॅट मध्ये आहे का? नो. सो जिथे तुम्हाला प्रिंट करायचे तिथे परसेंट डी लिहायचा कोटेशन मध्ये, ओके? कोटेशनच्या बाहेर नाही लिहायचं. मग मला इथे प्रिंट करायचा आहे रिझल्ट, सो हियर आय कॅन पुट परसेंट डी. अँड नाव कंपाईल दिस प्रोग्राम. ओके, देर आर झिरो एरर्स अँड नाव एक्झिक्युट. राईट, हियर व्हॅल्यू इज प्रिंटेड, ॲडिशन ऑफ 10 + 20 इज इक्वल टू 30. ओके, इफ आय कट दिस कोड परसेंट डी अँड पुट इट हियर, वॉट विल हॅपन जस्ट चेक. परसेंट डी इज ॲट स्टार्टिंग पोझिशन अँड देन मॅसेज. ओके, नाव कंपाईल अँड एक्झिक्युट. सो हियर 30 ॲडिशन इज परफॉर्म बट इट इज प्रिंटेड ॲट द बिगिनिंग, राईट? मीन्स इट इज डिपेंड्स ऑन युअर परसेंट डी पोझिशन. मीन्स इफ यू पुट युअर परसेंट डी हियर सो इट विल प्रिंट 30 हियर. इफ यू पुट परसेंट डी ॲट द बिगिनिंग सो इट विल प्रिंट हियर. इफ यू पुट परसेंट डी हियर सो इट विल प्रिंट हियर. सो डिफाइन युअर पोझिशन वेअर यू वॉन्ट टू प्रिंट युअर व्हॅल्यू. सो हियर आय वॉन्ट टू प्रिंट व्हॅल्यू हियर, सो यूज परसेंट डी ॲट दॅट पोझिशन. ओके, सो नाव परसेंट डी विल प्रिंट आफ्टर ॲडिशन ऑफ 10 + 20 मॅसेज. ओके, 30 इज प्रिंटेड. नाव वॉट विल हॅपन जस्ट चेक. फर्स्ट मॅसेज इज डिस्प्ले, ॲडिशन ऑफ 10 + 20 इज डिस्प्ले. देन परसेंट डी, नाव कंपाइलर काय करणार आहे की या कॉमन नंतर काय आहे 10 + 20, ऍक्च्युअल ॲडिशन इथे होते 10 + 20 आणि ते कुठे प्रिंट करायचे? जर परसेंट डी च्या जागेवर. सो हियर इट इज प्रिंटेड परसेंट डी, 30 इज प्रिंटेड. नाव नेक्स्ट इज आय वॉन्ट टू प्रिंट ओके आय वॉन्ट टू प्रिंट, जस्ट वेट, मशीन हँग झाला हा. ओके, कळालंय का हे ॲडिशन ऑफ 10 + 20? यस ओके, सर, नाउ वी कॅन मूव फॉरवर्ड. यस सर, सो कॉपी अँड पेस्ट हियर. ओके, गुड. नाव आय वॉन्ट टू प्रिंट ॲडिशन ऑफ 10 + 10, 10.5 अँड 20.3 हियर. सो युअर एक्सप्रेशन बिकम्स अगेन 10.5, 20.3. ओके, ॲडिशन कुठे होणार आहे? इथे, राईट? इथे होणार आहे ॲडिशन. हा फक्त मेसेज आहे, इथे तुम्ही काही जरी टाईप केलं तरी ते प्रिंट होणार आहे. इथे ॲडिशन होत नाही. ॲडिशन कुठे होते? या कॉमा नंतर. आणि ती प्रिंट कुठे करायची आपण सांगतोय, जर जिथे परसेंट डी लिहिलाय तिथे होणार आहे. जस्ट चेक आवर आउटपुट. सो ॲडिशन 10 + 10.5, 20.3 इज -8589934591. इज इट करेक्ट? नो सर. नो सर, परसेंटेज सो व्हॉट इज द एफ मिस्टेक? पाहिजे सर, सर परसेंटेज हाँ एफ राइट, नाही लिहिला म्हणून. नॉट परसेंटेज एफ, करेक्ट. हाँ राइट, करेक्ट. ओके, समवन गिव्स राइट आंसर. बिकॉज हियर आई ऑलरेडी टोल्ड यू इफ यू वॉन्ट टू प्रिंट फ्लोट वैल्यू सो यू हैव टू पुट परसेंट एफ हियर. सो हियर आई विल यूज परसेंट एफ. ओके, नाउ चेक योर आउटपुट, कंपाइल एंड नाउ एग्जीक्यूट. सो हियर एडिशन इज प्रिंटेड, राइट? 30.8. बट हियर देर आर हाउ मेनी डिजिट्स आफ्टर फ्रैक्शनल पॉइंट? 1, 2, 3, 4, 5, 6. मीन्स वॉट? फ्लोट प्रिंट 6 डिजिट वैल्यू आफ्टर पॉइंट. ओके, एंड रिमेनिंग वैल्यूज काय दिलेले आहेत त्याने? 0 पुट केलेले आहेत. म्हणजे रिमेनिंगला व्हॅल्यूज नसेल तर तो काय पुट करतो? तिथे 0 पुट करतो. ओके, नाउ हियर आय वॉन्ट टू प्रिंट दिस मेसेज ऑन न्यू लाईन. सो काय करावं लागेल? मी आत्ता सांगितलेलं, न्यू लाईन वर प्रिंट करण्यासाठी स्लॅश एन. स्लॅश एन वापरायचं आहे. सो हियर मला इथे ही लाईन न्यू लाईनला पाहिजे. सो स्लॅश एन आपण आत्ताच पाहिलं ना, स्लॅश एन कोडचा यूज व्हाईट स्पेस मध्ये. सो कंपाइल दिस प्रोग्राम अँड नाव एक्झिक्यूट. सो नाव इट इज प्रिंटेड, राईट?
Addition of 10 plus 20, 30, and it is printed on new line. Here there is a space. Why? Because here I given space here after slash n. So it is printed here also. If I remove this white space, so now check what will happen. I will close this and execute. So no space is printed. Right? म्हणजे जसं तुम्ही इथे द्याल तसंच प्रिंट होणार आहे. ओके, सो दिस इज अ सिंपल प्रोग्राम. नाउ वी विल सी व्हॉट इज द मीनिंग ऑफ व्हेरिएबल. सो नाउ आय वॉन्ट टू परफॉर्म दिस ऍडिशन बाय युझिंग व्हेरिएबल कन्सेप्ट. ओके, सो सी हॅज न्यू व्हेरिएबल कन्सेप्ट. ओके, व्हेरिएबल इज अ नेम दॅट कॅन बी यूज टू स्टोअर व्हॅल्यूज. ओके, व्हेरिएबलची डेफिनेशन काय? व्हेरिएबल इज अ नेम that can use to store the values. Variable can take different values but one at a time. Okay, these values can be changed during the execution of the program. म्हणजे या व्हॅल्यूज चेंज होऊ शकतात. सो डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल इज हाऊ टू डिक्लेअर. यू हॅव टू स्पेसिफाय डेटा टाईप फर्स्ट, देन व्हेरिएबल नेम and then semicolon. There are data types integer, float, char, double. Okay, again there is again another one, long is also there. Okay, so here this is the declaration of variable. If I want to give value to x is 20, so its data type is integer. If I want to give salary value as 3500.75, so its data type should be float. If I want to use grade value like A grade, B grade, it contains single character. So its data type should be in character, that is char. Okay, you can use comma operator to declare different variable on single line. म्हणजे मला काय करायचं, दोन व्हेरिएबल तीन व्हेरिएबल डिक्लेअर करायचे इंटीजर. सो इंटीजर A comma B comma C. So this is the example of that. Then now next is initialization of variable. Initialization means what? Assigning a value. Assign a value to variable. म्हणजे variable ला value assign करणे. मी declare केला variable integer A. त्याला मला value द्यायची 5. So here I use assignment operator. या equal to ला काय म्हणतात? Assignment operator. And its value is A. Means what? In memory, एक A नावाचं फ्री मेमरी लोकेशन कम्प्युटर घेणार, त्याला नेम देणार A आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करणार 5. ओके, अगेन मला दुसरा व्हेरिएबल क्रिएट करायचा आहे, फ्लोट B इज इक्वल टू 7.3. सो नाव कम्प्युटर अगेन सर्च वन फ्री लोकेशन मेमरी अँड इट असाइन व्हॅल्यू B to the memory location. या memory location चं name काय होणार आहे? B. आणि value काय होणार? 7.3. means A is your variable name and 5 is your value or value of that A variable. म्हणजे A चे value 5 आहे. B is a variable name and 7.3 is a value of that variable. Here इथे बघा, integer m comma n comma p comma total is equal to 0. आता मला सांगा, एम ची पण व्हॅल्यू झिरो होणार आहे का एम एन पी ची, की फक्त टोटलची व्हॅल्यू झिरो होणार आहे? नो, इट इज रॉंग. टोटलची व्हॅल्यू झिरो होणार आहे, बिकॉज हिअर कॉमाने सेपरेट केलंय. म्हणजे आता पी चा संबंध नाही राहत इकडे, काय एन चा इकडे संबंध नाही राहत, एम चा इकडे संबंध नाही राहत. ओके, सो फक्त टोटलची व्हॅल्यू इथे झिरो केलेली आहे, एम एन पी ला व्हॅल्यू दिलेली नाहीये. इथे कॅर सी वाय व्हॅल्यू केली असं लिहिले बघा. कॅर सी हिअर इथे लिहितो मी, कॅर सी इज इक्वल टू वाय लिहिले. आता याच इट इज व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट. व्हेरिएबल नेम काय आहे इथे कोण सांगू शकतंय? विच इज व्हेरिएबल नेम अँड विच व्हॅल्यू?
वेरिएबल नेम इज सी सी, सी वाई इज वैल्यू। ओके, समवन सेज वाय और समवन सेज सी, एक्चुअली व्हेरिएबल नेम इज सी म्हणजे काय, त्या मेमरी लोकेशनचं नाव काय सी आहे आणि त्याची व्हॅल्यू काय आहे वाय आहे, म्हणजे सी सी ची व्हॅल्यू वाय आहे, राईट। सो दिस इज द एक्झाम्पल हाऊ टू डिक्लेअर युअर व्हेरिएबल। आता डिक्लेअर करण्यासाठी पण देर आर सम रूल्स, ओके। द फर्स्ट कॅरेक्टर ऑफ व्हेरिएबल नेम शुड बी अल्फाबेट ऑर अंडरस्कोर, म्हणजे व्हेरिएबल डिक्लेअर करताना तुम्ही एकतर अल्फाबेट युज करा किंवा अंडरस्कोर युज करा। बघा मी इथे आता करतो, हे काढून टाकूया आपण। मला सपोज इंटीजर व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आहे, इंटीजर ए इज इक्वल टू 10, ओके। अल्फाबेटने सुरू होते व्हेरिएबलचं नाव, सो इट इज ऍक्सेप्टेड। बघूया कंपाईल करून, कंपाईल, झिरो एरर, म्हणजे इट इज ऍक्सेप्टेड। अगेन दुसरा व्हेरिएबल तयार करूया, इंटीजर ए वन इज इक्वल टू 20, सो कंपाईल धिस अगेन, सो इट इज अगेन ऍक्सेप्टेड, म्हणजे कॅरेक्टर नंतर तुम्ही नंबर व्हॅल्यू यूज करू शकता। अगेन नेक्स्ट वन इज इंटीजर अंडरस्कोर ए इज इक्वल टू 5, जस्ट चेक हियर, कंपाईल, ऍक्सेप्टेड, राईट। म्हणजे काय, व्हेरिएबल नेम शुड बी स्टार्ट्स विथ अल्फाबेट ऑर अंडरस्कोर। नाव हियर जस्ट चेक अनदर वन, इंटीजर 1A इज इक्वल टू 5, नाव चेक हियर, नाव हियर रूल इज नॉट फॉलोड, राईट, एरर इज देअर। वाय? इनव्हॅलिड सफिक्स ए, म्हणजे ए च्या अगोदर जे वापरलेलं आहे ते इनव्हॅलिड आहे, राईट, म्हणजे आपण रूल फॉलो केलेला नाहीये। रूल स्टेट्स दॅट युअर कॅरेक्टर, युअर व्हेरिएबल फर्स्ट कॅरेक्टर शुड बी अल्फाबेट ऑर अंडरस्कोर अँड हियर आय गिव्हन नंबर व्हॅल्यू, सो इट इज नॉट ऍक्सेप्टेड, इट इज इनव्हॅलिड। तुम्हाला असा कोड येऊ शकतो आणि विचारतील याच्यामध्ये एरर आहे की नाही, तुम्ही डायरेक्ट म्हणाल देर इज नो एरर, बट इट हियर एरर इज देअर, राईट, बिकॉज व्हेरिएबल नेम शुड नॉट स्टार्ट विथ नंबर व्हॅल्यू, सो इट इज इनकरेक्ट, सो आय कट दिस। If I use integer hash p is equal to 5, now tell me, error येणार आहे का? No. Okay. काही जणांचं म्हणणं येईल, काही जणांचं नाही, कंपाईल करूया, एरर आलेला आहे, राईट, हॅश सांगितलंय का रे त्यांनी रूल मध्ये? नाही सांगितलेलं, त्यांनी काय सांगितलंय, फक्त अल्फाबेट किंवा अंडरस्कोर अँड हिअर आय यूज डिफरंट सिम्बॉल दॅट इज हॅश। सो मग हॅश असेल, राईट, परसेंट असेल, हॅश असेल, ऍट द रेट असेल, एक्सक्लामेटरी असेल, स्टार असेल, कॅरेट असेल, ओके, तर या सगळ्यांना एररच येणार आहे याने जर तुम्ही स्टार्ट केलं तर। म्हणजे ऍक्सेप्टेड काय, एकतर तुम्ही ए टू झेड मधले कोणतेही कॅरेक्टरने स्टार्ट करा किंवा अंडरस्कोरने स्टार्ट करा, इट इज ऍक्सेप्टेड। Now just one interesting thing is here I declare integer underscore is equal to 10, okay, now tell me error येणार आहे का integer? मी ते काहीच नेम नाही दिलं। Yes, sir. No. No, sir. No error. No, sir. Okay, I will compile, right, it is accepted, so single underscore is accepted also, राईट। बघा इथे सिंगल कॅरेक्टर जसे ऍक्सेप्ट झाले तर सिंगल अंडरस्कोर पण ऍक्सेप्ट व्हायला पाहिजे, सो इट इज अगेन वन व्हेरिएबल, म्हणजे त्या मेमरी लोकेशनचं नाव काय अंडरस्कोर आणि व्हेरिएबलची व्हॅल्यू काय आहे 10, सो दिस इज द फर्स्ट रूल हाऊ टू डिक्लेअर युअर व्हेरिएबल। सो नाव नेक्स्ट इज द लेंथ ऑफ नेम कॅन बी अप टू 31 कॅरेक्टर, ओके, इट इज व्हॅरीज कंपायलर टू कंपायलर, म्हणजे टर्बोसी मध्ये 31 कॅरेक्टरचा असेल, डेवसी मध्ये मे बी जास्त असेल किंवा कमी असेल, यू कॅन चेक। म्हणजे काय, 31 कॅरेक्टर पेक्षा लेंदी नकोय नेम, म्हणजे सपोज मी काय व्हॅल्यू दिली, म्हणजे हे जे नेम आहे याच्यामध्ये 31 कॅरेक्टर ऍक्सेप्ट होतील, मल्टिपल नाही होणार 31 पेक्षा जास्त, बट इट इज व्हॅरीज कंपायलर टू कंपायलर, एखाद्या कंपायलर मध्ये जास्त कॅरेक्टर पण घेऊ शकते। एक्सेप्ट अंडरस्कोर, बघा तिसरा रूल काय, एक्सेप्ट अंडरस्कोर
नो स्पेशल सिम्बॉल आर अलाउड, म्हणजे मी आता सांगितलं ना अंडरस्कोर सोडून बाकीचे जे आहेत हॅश ऍट द रेट ते कोणतेही चालणार नाहीत. वी कॅनॉट यूज कीवर्ड्स फॉर व्हेरिएबल नेम. आता कीवर्ड म्हणजे काय, तर सीने प्रीडिफाईन केलेले जे कीवर्ड्स आहेत म्हणजेच रिझर्व वर्ड्स. हे बघा कीवर्ड्स, दीज आर रिझर्व वर्ड्स, म्हणजे हे सीने आपल्याला दिलेले आहेत यूजसाठी, आपल्या प्रोग्रॅमरला यूजसाठी दिलेत. तर देअर आर डिफरंट कीवर्ड्स, ऍटो, ब्रेक, केस, कॅर कॅर, दे आपण डेटा टाइप मध्ये यूज करायचे, कॉन्स्ट, कंटिन्यू, डिफॉल्ट, डू, डबल, एल्स, एनम, एक्स्टर्न, फ्लोट, डिफरंट व्हेरिएबल्स आर देअर, सॉरी कीवर्ड्स आर देअर. तर ह्या कीवर्डचं नेम तुम्ही व्हेरिएबल म्हणून वापरू शकत नाही. जस्ट चेक करूया आपण. सपोज मी डेटा टाइप दिला इंटीजर आणि व्हेरिएबलचं नाव सुद्धा दिलं इंटीजर इज इक्वल टू 10. चेक करूया, कंपाईल. ओके, एरर आलेला आहे. इंटीजर काय रे, कीवर्ड आहे. मग तुम्ही तो व्हेरिएबल नेम साठी यूज करू शकत नाही, डेटा टाइप साठी यूज करू शकता. सपोज दुसरा देऊन बघूया, सपोज डू दिला, हा डू डू देऊया. सो हियर आय यूज डू हियर, कंपाईल, अगेन एरर. बघा डू पण तुम्ही यूज करू शकत नाही बिकॉज दीज आर कीवर्ड्स, यू कॅनॉट यूज दीज कीवर्ड्स ऍज अ व्हेरिएबल नेम. यातला कोणताही तुम्ही यूज केला व्हेरिएबलच्या नेमसाठी, सो इट विल गिव्ह अन एरर मेसेज. ओके, अंडरस्टूड व्हॉट इज कीवर्ड, व्हॉट इज व्हेरिएबल? ओके, वी विल सी कॉन्स्टंट लॅटर. सो हियर हियर आय विल कंपाईल वन सिंपल प्रोग्रॅम. ओके, मला काय करायचंय, ऍडिशन करायचे, 10 + 20 = 30 अशी माझी ऍडिशन आली पाहिजे. मला हे परफॉर्म करायचंय. मग बघा आपल्याला किती व्हेरिएबल लागतील, कोण सांगेल किती व्हेरिएबल लागतील यामध्ये आपल्याला हे परफॉर्म करायचंय? यस, कोण सांगेल? 2 व्हेरिएबल्स लागतील. ओके, अजून कुणाचं काय म्हणणं आहे? आता व्हेरिएबल म्हणजे काय मी इथे सांगितलं, व्हेरिएबल इज ए नेम ऑफ मेमरी लोकेशन. ओके, व्हेरिएबल इज ए नेम ऑफ मेमरी लोकेशन. आता मला परफॉर्म करायचंय 10 + 20 = 30. आता मला सांगा कम्प्युटर मध्ये स्टोअर करण्यासाठी व्हॅल्यूज किती आहेत रे, फर्स्ट व्हॅल्यू, सेकंड व्हॅल्यू आणि थर्ड व्हॅल्यू, राईट? सो कम्प्युटरला स्टोअर केल्याशिवाय काही तो रिझल्ट देत नाही, म्हणजे आपल्याला व्हेरिएबल लागणार आहे 3. सपोज ए, बी आणि सी अशी नावं दिली मी, मग आपल्याला काय करावं लागेल, त्यांचा डेटा टाईप, सगळ्या व्हॅल्यू काय आहेत विदाउट फ्रॅक्शनल, सो यू कॅन यूज इंटीजर ऑर देअर इज अगेन वन लॉंग डेटा टाईप. ओके, जास्त व्हॅल्यूचा असेल, इट इज आय थिंक इट्स रेंज इज 32, 6, 664 or 665. ओके, तर या रेंजचाच नंबर यामध्ये स्टोअर्ड होऊ शकतो. याच्या वरचा रेंज पाहिजे असेल तर तुम्हाला लॉंग यूज करावा लागेल. ओके, सो इंटीजर पेक्षा लॉंगची साईज जास्त आहे. सो इंटीजर ए, बी आणि सी डिक्लेअर करावा लागेल. त्यानंतर ए ची व्हॅल्यू द्यावी लागेल 10, सेमिकॉलन, बी ची व्हॅल्यू द्यावी लागेल 20, सेमिकॉलन, आणि आपल्याला परफॉर्म करायचंय a + b = c. दिस इज अप्लाय इन मॅथमॅटिक्स, ओके, इन युअर मॅथ्स, ओके, बट इन प्रोग्रॅमिंग हाऊ टू राईट दिस अपोजिट लिहायचे उलट, c = a + b. आता हा इक्वल टू म्हणजे असाइनमेंट ऑपरेटर आहे, तो कधी काय करतो, ही त्याची झाली RHS अँड ही त्याची झाली LHS. ओके, तो काय करतो की RHS साईडला जे काही ऑपरेशन परफॉर्म होणार आहे ते त्याच्या LHS साईडला तो स्टोअर करत असतो, असाइनमेंट ऑपरेटर. दॅट्स वाय आपल्याला c = a + b असं लिहायचं, आणि प्रिंटेप मध्ये आपण सी ची व्हॅल्यू प्रिंट करणार आहोत. ओके, सो आपण हा प्रोग्राम करूया.
So here I declare three variables. First, integer a comma b comma c, and here I give value to a is 10 and b is equal to 20. Okay, and here I want to perform c is equal to a plus b. Okay, a plus b here. ओके एंड हियर आपल्याला व्हॅल्यू प्रिंट करायचे प्रिंट एफ इथे मी मेसेज टाइप करणार ऍडिशन स्लॅश एन नवीन लाईन साठी ऍडिशन इज इक्वल टू कॉमा सी येईल का रे आउटपुट कंपाइल करूया ओके आय विल चेक आलंय का आउटपुट ऍडिशन इक्वल टू प्रिंट झालंय फक्त सी ची व्हॅल्यू प्रिंट झालेली नाहीये काय मिसिंग आहे कोण सांगतंय हा राईट पर्सेंटेज दिलेला नाहीये मग इथे इथे व्हॅल्यू प्रिंट करायचे आपण आताच पाहिलं ना पर्सेंट डी सो पर्सेंट डी आय विल कंपाइल दिस and now execute so addition message is printed 30 म्हणजे काय झाले a ची व्हॅल्यू 10 झाली b ची व्हॅल्यू 20 10 plus 20 30 is stored inside c and I want to print this value of c after addition message so put your percent d at appropriate position and after comma your variable name इथे c जर दिला नाही तर प्रिंटच होणार नाही just check here c काढून टाकला मी save अगोदरचा आउटपुट क्लोज करूया कंपाईल एरर आलाय राईट पर्सेंटेज दिलाय पण तुम्ही सांगितलंच नाही कुणाची व्हॅल्यू प्रिंट करायची तर कुणाची व्हॅल्यू प्रिंट करायची सी ची व्हॅल्यू प्रिंट करायची कंपाईल अँड एक्झिक्यूट ओके सो इट इज प्रिंटेड ओके समजले तर दीज आर व्हेरिएबल्स अँड दिस इज युअर एक्सप्रेशन मॅथमॅटिक्स एक्सप्रेशन ओके आता समजले सगळ्यांना येस सर येस सर येस सर येस सर येस सर ओके ओके गुड